इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्रीच्या वतीने आयोजित प्रगत दंतोपचार व दंतरोपण या विषयावरील 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. याप्रसंगी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, इंडियन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पंकज चिवटे, सचिव डॉ रत्नदीप जाधव, खजिनदार डॉ विजय ताम्हाणे, सहसचिव डॉ केतकी असनानी, सहखजिनदार डॉ कौस्तुभ पाटील, डॉ संजय असनानी, डॉ सुरेश लुधवानी आदी उपस्थित होते. भारतासह इतर 12 देशातून 800 पेक्षा अधिक दंतचिकित्सक, तंत्रज्ञ, कंपन्यांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आदी सहभागी झाले आहेत. तंत्रज्ञानाने दंतचिकित्सेत अत्याधुनिक उपचार विकसित होत आहेत. हे उपचार लोकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध व्हावेत त्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर, विकसित तंत्रज्ञान, इनोव्हेशन व्हायला हवे. यासाठी इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्रीने पुढाकार घ्यावा. या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध देशातून डॉक्टर सहभागी झाले असल्याने परस्परात विचार, उपचार पद्धती, संशोधन आणि तंत्रज्ञान याची देवाणघेवाण होईल. त्यातून डिजिटल डेंटिस्ट्री आणखी प्रगल्भ होण्यास मदत होईल. 3 दिवसाची जगातल्या 12 देशांमधले आणि जवळजवळ देशातल्या सगळ्या प्रमुख शहरांमधले 800 डॉक्टर्स, डेंटिस्ट यात प्रॅक्टिस करणारे इथे आलेले आहेत. ते ह्या फील्डमध्ये जगभरामध्ये काय डेव्हलपमेंट सुरू आहेत याचंही एक्सचेंज करणार आहेत. बरोबरीने यातल्या वेगवेगळ्या ॲडव्हान्स मशिनरी तयार करणारे लोकही इथे आलेले आहेत. मी आज राज्याचा मंत्री म्हणून आणि ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांना शुभेच्छा द्यायला आलो होतो. त्याच्यामध्ये एक घोषणा मी अशी केली की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि ते केव्हा तरी होत असं नाही तर ते आता अजून पुढे चाललं आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारचं एक कॅम्पस त्यांनी उभं करावं की जे BDS नसेल, जे MDS नसेल, जे ज्याची आहेत कॉलेजेस आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, तर ही डिजिटल डेंटिस्ट्री शिकवणारा एक वर्षभराचा जी मोदीजींची कल्पना आहे की यापुढे लंबे कोर्स नको, एक वर्षभरामध्ये एखादा विषय माहिती झाला, एक्सपर्ट झाला, लगेच प्रॅक्टिसला लागला. तर अशी BDS त्याला क्वालिफिकेशन BDS MDS लागेलच, पण 1 वर्षाचा 2 वर्षाचा हा डिजिटल डेंटिस्ट्री विषयातला अभ्यासक्रम त्यांनी डेव्हलप करावा. त्याला जागा आम्ही देऊ, परवानग्या स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या बरोबर देशाच्या लागतील त्या मिळवून द्यायला मदत करू, इन्फ्रास्ट्रक्चर उभारायला मदत करू, तर मग ह्या फील्डमध्ये अधिक लोक निर्माण होते. सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री या परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या आपल्याला मार्गदर्शन करताना डिजिटल इंडियाच्या पर्स्पेक्टिवबद्दल श्री प्रशांत गिरबाने यांनी माहिती दिली. तसेच अध्यक्षपदी श्री चंद्रकांत दादा यांनी डिजिटल डेंटिस्ट्रीचा प्रसार कसा होता येईल, तो सर्वसामान्यांपर्यंत कसा पोचेल, तसेच डिजिटल उत्पादन भारतामध्ये कशी जास्तीत जास्त सुलभ पद्धतीने होतील जेणेकरून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या खर्चामध्ये या डेंटल ट्रीटमेंट्स उपलब्ध होतील, यासाठी काही व्यासपीठ उपलब्ध करून देता येईल का याच्याबद्दल आश्वासन दिले. मी डॉक्टर पंकज चिवटे, प्रेसिडेंट इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री. आज आपल्या कार्यक्रमाचे 16 झाला. फर्स्ट इंटरनॅशनल डिजिटल डेंटिस्ट्री अँड इम्प्लांटॉलॉजी कॉन्क्लेव्ह 2022 आज सुरुवात झाली आहे. उद्यापासून आपल्याकडे 12 देशातून डिफरंट सायंटिस्ट आणि क्लिनिशियन्स हे सायंटिफिक डिलिब्रेशन्स देणार आहेत, ज्यामध्ये रोबॉटिक डेंटिस्ट्री, गायडेड सर्जरी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा उपयोग केला जाईल डिजिटल डेंटिस्ट्रीमध्ये, अशा वेगवेगळ्या विषयावर सायंटिफिक डिलिब्रेशन दिलं जाईल. एकूण 800 डेंटिस्ट देशभरातून तमिळनाडू, आंध्र प्रदेश, चंदीगड, गुजरात, मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या प्रदेशातून ह्या डिजिटल कॉन्फरन्ससाठी आलेले आहेत.